तर बघा आपण या आधी आपल्या मुख्य दिशा बघितलेल्या आहेत. मग मुख्य दिशा कोणत्या? तर आपली पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण ह्या आहेत आपल्या मुख्य दिशा. या मुख्य दिशांच्या आधारे आपण अनेक प्रकारच्या दिशा बघितलेल्या आहे, अनेक प्रकारचे संकेतांक आपण बघितलेले आहे, अनेक प्रकारचे ठिकाणंसुद्धा आपण ओळखलेली आहेत. मात्र जर कधी आपण बघितलं या मुख्य दिशांमध्ये, तर पूर्व आणि दक्षिण या जर कधी दोन दिशा बघितल्या तर याच्यामध्ये हा जो कोण तयार होतो त्याच्यामध्ये ही जी जागा आहे ती सुद्धा एक दिशा तयार होते. अशी प्रत्येक दोन दिशांमध्ये एक एक उपदिशा तयार होताना आपल्याला दिसते. मग त्या उपदिशा कोणत्या? तर त्या उपदिशा आहेत ईशान्य, नंतर आहेत आग्नेय, नंतर आहेत नैऋत्य आणि या आहेत वायव्य. तर अशा प्रकारच्या या आहेत आपल्या आठ दिशा. आधी आपण शिकलो मुख्य चार दिशा आणि त्या प्रत्येक दोन मुख्य दिशांच्या मध्ये एक एक नवीन दिशा तयार झाली. एक एक नवीन दिशा आपण आज शिकलो ती आहे उपदिशा. तर अशा प्रकारे पालकांनी आपल्या मुलांकडून या प्रकारचं दिशाचक्र तयार करून घ्यायचं आहे आणि या दिशाचक्राचा वापर करून आपल्या गावातील मंदिर कोणत्या ठिकाणी आहेत, आपल्या गावातील पाण्याची टाकी कोणत्या ठिकाणी आहे, आपल्या गावातील शाळा कोणत्या दिशेला येते हे आपल्या मुलांकडून त्यांनी काय करून घ्यायचं आहे, ओळखून घ्यायचं आहे. मुलांना त्या प्रकारे त्यांना मार्गदर्शन करायचं आहे.